संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं बघा. याच्या आधी अनेक संत आणि महाराजांनी फक्त समाध्या घेतल्या, परंतु संत ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतली बघा. तर आज आपण ही जी संजीवनी समाधी आहे माऊलींची, आणि ह्या समाधी घेताना जे संत त्यांच्याबरोबर होते ते म्हणजे संत नामदेव. आणि पुराव्यानेशी संत नामदेवांनी हे वर्णन लिहून ठेवले बघा आपल्या ग्रंथामध्ये, की कशाप्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली संजीवनी. माऊलींची भक्तीची एवढी ताकद आहे की मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वर लिहून घेतली होती. संत ज्ञानेश्वरांचे मामा चांगदेव यांनी युगाच्या जोरावरती 14 वेळा मृत्यूला उलकावणी दिली होती. जी 1400 वर्ष जगले चांगदेव, आणि ते चांगदेव मामा मुक्ताईला गुरु करतात. म्हणजे आपण विचार करा, मुक्ताईंचे गुरु संत ज्ञानदेव, केवढी ताकद, केवढा अधिकार तो. अहो माणसाने माणसाशी कसं वागावं, कसं जगावं हे संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. आजही ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्या कानावरती पडल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला आईनं आवाज दिलाय, आई आपल्याला शिकवते. एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये. भगवंताच्या पर्यंत पोचावं कसं हे संत ज्ञानदेवांनी दाखवून दिलं. रेड्या मुखी वेद बदविला, एवढी ताकद ज्ञानदेवांची भक्तीची. पंढरीच्या पांडुरंगाला ज्या वेळेला माऊलींची पालखी जाती त्यावेळेला लाखो लोक ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता पालखी बरोबर जातात. हे माऊलींचं प्रेम. आणि याच संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली. का बरं समाधी घेतली? आणि बांधवांनी या समाधीचं वर्णन प्रत्यक्ष पुराणाशी जे संत होते त्या संत नामदेवांनी केलेलं वर्णन आहे बघा. समाधीचं वर्णन ऐकताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं असं सुंदर वर्णन नामदेवांनी आपल्या ग्रंथामध्ये पुढील पिढीसाठी लिहून ठेवलेलं ठेवाय बघा. परंतु संत ज्ञानेश्वरांनी समाधी का बरं घेतली आणि त्या समाधीचं वर्णन आज आपण ऐकणार आहोत. वर्णन ऐकल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होईल बघा, असा भास नक्की होईल. त्यासाठी व्हिडिओ नक्की आपण शेवटच्या क्षणापर्यंत पहा. समाधी साधन संजीवनी नाम, जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवांना या देहाच्या पलीकडे जावे असे वाटू लागलं. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मविद्येचा त्यांनी सुखाळ केला. भक्ती भावामध्ये डुबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती. अमृत अनुभव हा त्यांचा ग्रंथ म्हणजे ग्रंथांचा राजा समजला जातो. ते एक तत्वज्ञान आहे. हरिपाठाचे सुंदर असे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तासाठी नामस्मरणाचे साधन दिलं. भक्ती भावपूर्ण रसाळ अभंग लिहिलेले 700 वर्षानंतर सुद्धा देखील हे जे संत साहित्य आहे पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभंडार आहे. पसायदान ही प्रार्थना मराठी सारस्वताचा झळाळणारा एक कौस्तुकमणी आहे. आणि ज्ञानेश्वरी हा तर सुवर्ण कलश आहे. थेट हृदयाची संवाद करणारी भाषा, रसकल्लोळ भक्तीचा महिमा, याद्वारे ज्ञानदेवांनी तत्वज्ञान सोपे करून जनसामान्यासाठी उलगडून मांडले. आईच्या वास्तव्याले ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला खडविलं. म्हणून तर संत ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटलं जातं बघा. आपलं आयुष्य केवळ समाजासाठीच नव्हे तर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. आणि एवढं केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरलं, अशी भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली बघा. या समाज कार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे, अन्यथा मोठेपणाचा मोह घेऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार त्यांच्या मनामध्ये आला बघा. आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात विलीन झालं पाहिजे, आणि याच संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी बघा चिंतन केलं. आणि याच चिंतनातून त्यांनी संजीवन समाधीचं निर्णय घेतला बघा. संजीवन समाधीचा अहो संजीवन समाधी घेण्यासाठी करणे काही असू शकतात, पण समाधी घेणं ही काही सामान्य घटना नाही. ज्ञानदेव समाधी सोहळ्याला शांतपणे सामोरे गेले, अनंतात विलीन झाले. ज्ञानदेव तुम्हा आम्हासाठी देव झाले. या देवाचं दर्शन घेण्यासाठी आनंदित लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येतात बघा. आणि संजीवन समाधीचा हा सोहळा जो घडला आणि हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी बघा प्रत्यक्ष पाहिलेले जे संत आहेत त्यांनी हा समाधी सोहळा संत नामदेवांनी
लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती पोचवली बघा नामदेवांनी आणि ज्ञानदेवांनी. बघा, स्वतःच्या मनाशी केलेला निर्णय जो आहे तो सर्वात प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. अहो, जसा विजेचा धक्का बसावा तसं निवृत्तीनाथ हादरले आणि म्हणतात, अरे ज्ञानदेवा, असा काय विचार करतो रे बाबा, अरे जरा शुद्धीवर ये. ज्ञानदेव म्हणाले, गुरुनाथ दादा, आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं अध्यात्म समाजाला सांगितलं, त्याचा प्रचार केला, संतांच्या मनामध्ये रुजविलं, परंतु आपणच हे तत्वज्ञान आचरणात जर आणलं नाही तर आपण तत्वज्ञानाशी बेमान वागलो असं होईल ना दादा. मनुष्य तर चीर स्वरूपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटते. ज्ञानदेवा, तुझ्या निर्णयाचे आड कसं येऊ रे बाबा, असं निवृत्तीनाथ म्हणाले. बघा, पण ज्या संतांचा तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं आवश्यक आहे, आणि त्याही पेक्षा सोपान मुक्ताबाईला समजून सांगितलं पाहिजेस. निवृत्तीनाथांची समत्ती मिळाल्यानंतर आनंदाने चरणावर नतमस्तक झाले. ज्ञानदेव आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी बघा ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताबाईंना ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना रडू आलं. त्यावेळेला बघा दोघांनी आक्रोश केला, दादा आम्हाला सोडून जाणार? अहो, म्हटल्यावर मुक्ताबाईचा धीर खचला. बघा, कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वैद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्रित बोलवून ज्ञानदेवाचा हा संकल्प सांगितला. सर्व संत मंडळी हळूहळू येऊ लागले. ज्ञानदेवांनी नामदेवांना हा निर्णय तर आधीच सांगितला होता. नामदेवांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ. त्यावेळेला बघा नामदेव, गोरोबा, चोखोबा, सेना, सावता, जनाबाई, सर्व गावकरी वाळवंटात आले लाखोच्या संख्येने. संत मंडळी भंग कीर्तना दंग झाली होती. ज्ञानदेवांच्या झोपडी भोवतलचं जे वातावरण आहे हरिनामाच्या गजरानं भारावून गेलं होतं. तो समाधी स्थानाची तयारी 3-4 दिवस आधीच सुरू झाली होती. सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या पुरातन गुफेमध्ये ज्ञानदेव समाधी घेणार होते आणि ती जी गुहाए आतून स्वच्छ करून घेतली होती, ती बिथाडं सेना मातीनं लिपवून घेतली होती. समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती. कार्तिक द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळी समोर अखेरचं कीर्तन करणार होते आणि त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. ज्ञानेश्वरांनी कीर्तनाला सुरुवात केली. संत जना हो, मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे. आता मी शिवस्वरूपात विलीन झालो आहे. आपल्या पुढे मी नाम मात्र उरलो आहे. मीच भक्त व मीच देव होऊन बसलो आहे. आता मी निघावं म्हणतो. आपल्या आशीर्वादाने आम्हा चीर शांती शुद्ध स्वरूपातील आनंद निरंतर मिळत राहील. आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार. एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले. संत ज्ञानदेवांनी, संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना चिरंत आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात विठोबाचा जागर घातला. पंढरीच्या पांडुरंगाच्या व ज्ञानदेवांच्या गजरामध्ये द्वादशीची रात्र जागी घालवली. बघा, कार्तिकी वैद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांनी आणि सगळ्या भावंडांनी इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान केलं. ज्ञानदेव कोणाशीही बोलत नव्हते. नामदेव सकाळी समाधीस्थान पाहण्यासाठी गेले. त्यांनी आत जाऊन सगळ्या गोष्टी नजरेखाली घातल्या. ज्ञानदेवांचे आसन तुळशी बेल दुर्वा फुले अंथरूण सिद्ध केलं होतं. समाधीस्थळावरती वारकऱ्यांची भजने टाळ मृदुंग गजर चालला होता. समाधीस्थळाकडे निघताना संत जनाबाईंनी
पंचारतीने ओवाळून त्यांना मांड्याचा एक घास भरविला. अनेक स्त्रियांनी ओवाळलं आणि नंतर बघा मुक्ताबाईनं गंध अक्षता लावल्या. मांड्याचा अखेरचे दोन घास भरवले. पंचारतीने ओवाळलो. ज्ञानदेवांनी मुक्ताबाईच्या पाठीवरून अखेरचा प्रेमाचा हात फिरवला. सोपन काकांना तर स्वतःला सावरणं कठीण झालं. जमलेल्या लोकांनी ज्ञानदेवांच्या नामाचा जय जयकार केला. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा गजर चालू होता. ज्ञानदेव समाधी स्थानाकडे चालू लागले. त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ आणि दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते. वाटेत लोक ज्ञानदेवांच्या पाया पडत होते. अखेर ज्ञानदेव समाधीपाशी आले. त्यावेळेला बघा सचिदानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली आणि ज्ञानदेवांनी समाधी स्थानाला 3 प्रदक्षिणा घातल्या. अजान वृक्षाला प्रेमाने कुरवाळलं. संतांनी चरणाला स्पर्श केला आणि लोकांची बघा ज्ञानदेवांच्या पायाला हात लावण्यासाठी झुंबड उडाली. त्यावेळी निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे असाय दानहि. ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी नामदेवांनी ज्ञानदेवांचे हात धरून समाधी स्थानामध्ये प्रवेश केला. बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंथरलं होतं. तुळशी बेल यांची शय्या तयार केली होती आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ज्ञानेश्वरीची पहिली प्रत त्यांच्या समोर ठेवली आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आसनावरती हळूच बसवलं. नामदेवांनी पंढरीच्या पांडुरंगाचा बुक्का लावला. ज्ञानदेवांनी पद्मासन घातलं आणि डोळे मिटून हात जोडले आणि दीर्घ स्वरात ओम असं उच्चारलं. निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंतकरणाने समाधी द्वाराला शिळा लावली. द्वार कायमचं बंद झालं. निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांनी हंबरडा फोडला. कार्तिकी वैद्य त्रयोदशीला हा ज्ञान सूर्य मावळला. तर बांधवांनो अशा अखंड सृष्टीचे हे माऊली आपले ज्ञानेश्वर समाधीस्थ झाले. आजही आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला एक आईचा आधार वाटल्यासारखे शब्द ज्ञानेश्वरमधून येतात की माणसाने माणसाशी कसं वागावं, देवापर्यंत कसं पोचवावं हे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरमधून आपल्याला लिहून ठेवलं आहे. बघा चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत जी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्याला उपयोगी पडेल. बघा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळतो. ते हरिपाठ वाचल्यानंतर देवापर्यंत पोचावं कसं हे आपल्याला एक ताकद मिळते, ऊर्जा मिळते. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अशीच मिळत राहणार यात शंका नाही. आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला आपण भेट द्या, आनंदीला नतमस्तक व्हा त्या ठिकाणी. आजही आपण ज्ञानेश्वर माऊलींची आणि पंढरीच्या पांडुरंगाची जर मनापासून भक्ती केली तर माऊलींच्या समाधीला जर कान लावला ना तर आतून माऊलींचा आवाज येतो. बघा जो खरा भक्ता असेल त्याला तर बांधवांना अजूनही सांगायचं म्हटलं संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर बघा संत नामदेव भेटून आले आणि संत एकनाथसुद्धा भेटून आले. बघा समाधी घेतल्यानंतर एवढी ताकद त्यांच्या भक्तीची होती. म्हणून तर माऊलींच्या समाधीला संजीवनी समाधी म्हटलं जातं. बघा चंद्र आणि सूर्य येतोपर्यंत माऊली त्या ठिकाणी आहेत हे निश्चित, समाधीच तेथ फक्त. तर बांधवांनो असं हे समक्ष पाहिलेल्या संतांनी केलेलं वर्णन आहे बघा हे संजीवनी समाधीचं नामदेवांनी. हे आपल्याला जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला एक कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद जय भारत.